आणि एक पावसाची मोठी अपडेट आहे ती म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. मुंबईमध्ये काल जोरदार पाऊस झाला होता आणि त्यानंतर आज सकाळपासून सुद्धा संततधार सुरूच आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असून दिवसभर दमदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं जोरदार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झालेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय. मुंबईत पावसाची संततधार गेले 4 दिवस सुरू आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती आणि दिवसभर सुद्धा दमदार पाऊस बरसण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. हवामान खात्याने मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा खरं तर पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आता आपण सध्या बघत आहोत की मुंबईमध्ये सर्वत्र खरं तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर रात्रीपासूनच पावसाची खरं तर सुरुवात झालेली आहे. सकाळपासून देखील रिमझिम पाऊस जो आहे तो खरं तर सुरूच आहेत. गेल्या काही 2 दिवसामध्ये आपण बघितलं तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती पावसाचा खरं तर अंदाज व्यक्त केल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज पुन्हा एकदा मुंबई कोकण आणि घाट हा जो परिसर आहे या संपूर्ण भागामध्ये पाऊस येण्याची शक्यता खरं तर हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना सुद्धा खरं तर आवाहन करण्यात आलेलं आहे की सगळं तर नागरिकांनी हवामान खात्याचा खरं तर अंदाज बघून पावसाचा अंदाज बघून जे आहे ते घराबाहेर पडायचं आहे. कारण की आज आपण बघितलं तर दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन विक्रमसह मिरपाली बडवे, साम टी व्ही, मुंबई.